हाँ हाँ चला चला असे बांबू घेऊन चाललात ना तुम्ही आता पूजेसाठी? हो एका पूजेची तयारी चालू आहे, छोटे मोठे सगळे बाण खाली मार। हाँ हाँ फोन करतो बापू सगळी तयारी चालली आहे उद्याच्या पूजेची पूर्व तयारी। स्पीकर वाला ऑलरेडी आला तिथे स्पीकर वाला आहे आणि शेवटी बांबू बिंबू लावतो। नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता गावी आलो आणि आमच्या गावी दरवर्षी म्हणजे सालाबादप्रमाणे पूजा असते आणि त्या पूजेला जी पूर्वतयारी जी असते ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार। बरेचसे जे असा मुलं ॲक्च्युली आता संध्याकाळ आहे आणि संध्याकाळी आम्ही ही तयारी करण्याचं कारण का मोस्ट ऑफ दी बरेच लोक असतात ते कामावरून येतात वगैरे आणि काही काही चाकरमानी पण आल्या तिकडे। आता थोडंफार आम्ही असं बांबू वगैरे बांधणार आहेत आणि पूर्ण स्टेज वगैरे असं बनवणार आहे। ऑलरेडी आमचं स्टेज आहे पण इथं सगळं गवत वगैरे असतं आणि उद्या इकडे क्रिकेटचे सामने पण असणार, म्हणजे पहिल्यांदा पूजा असणार सकाळी आणि संध्याकाळी क्रिकेटचे सामने असणार। तर तुम्हाला मी पूर्ण या व्हिडिओमध्ये ना आम्ही कशा पद्धतीने तयारी करतो ते हे तुम्हाला दाखवतो। म्हणजे एक तुम्हाला पण असं गावचं फिलिंग येईल, तुमच्या पण गावी प्रत्येकाच्या गावी करत असाल तुम्ही अशा काही गोष्टी, काही एक लग्न परंपरा किंवा आणखी काही काही सण वगैरे असतात ना त्यासाठी पूर्वतयारी कशी करतात, सर्वजण कसे सगळे एकत्र येतात आणि एक चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतात, त्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती। तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनवरती पण क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील। तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळे आमची भावकी आहे पडलेलं जिकडं, लहान मुलं बिलं सगळे बघा बघा ह्या साईडला असं पाण्याचं पिंप वगैरे आहे आणि इकडे हे तू काय करतोय पाणी भरतोय काय? आम्ही नाही मग हे जरा ताणतोय बघा। असे रात्री आता सगळे कामावरून आलेत, सगळे कामाला खनी बिनीवर असतात काय काय कामाला तिकडून आलेले आहेत, काही चाकरमानी आहेत ते इथे हायलोजनचं काम करतात इकडे, हे सगळे शाळेत आहेत कामाला जातात आणि इकडे बघा ते मला ते लगेच चिवाव वगैरे बोलायला बोललं आहे अशी बघा चाकरमान लोकांची अशी इज्जत करतात इकडे ऍक्च्युअली काम करणार माणूस बघा, हा एक हात पकडायला येते हा करतोय काय माहित ना तिकडे काय तिघ तिघ चर्चा भरपूर होतात इकडे। तू काय करतोस काम काय नाही इकडे इकडे बांधतात ते चार साईडने असे बांधतात, एक वेगळी मजा असते। हे बघा सगळे बांबू वगैरे घेऊन आले इकडून, हा बघा हा मस्त बांबू अंगणे सगळे रात्री सगळे तयारी करतात अशा पद्धतीने। इकडे बघा आपला डॉगी पण आलाय, डॉगी आलाय वॉगी पण आलाय। अरे उद्या इकडे जेवण म्हणणार ना आपलं, काय मेनू काय उद्या? हा काहीतरी मेनू आहे तो आपल्याला पुढल्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल उद्याच्या, फ्लावर फ्लावर वगैरे करणार आहेत ते, असं ते पण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करूया आपल्या पुढल्या व्हिडिओ मध्ये। इथे ना ही सगळी माती होती ना पूर्ण ह्याच्यामध्ये गवत होतं, ते सगळं गवत क्लीन करून आता पूर्ण असं मैदान बनवलं। इथे उद्या क्रिकेट खेळणार आहेत ना रे? हां इथे उद्या क्रिकेट खेळणार आहेत, हे पहार पहारेने इथे तर खड्डा पडला असं मेडका असा उभा करणार असं चारी बाजून मला असे पडदे लावणार साईडनी असं प्लॅन चालू। शिवा टाकूया काय? पैसे पण दे नाही देऊ शकत, बिल दे आणि पैसे पण दे सुंबद अरे पटपट पटपट द्या सुंब सुंबद आहे पटपट। बघा आता खाली हा एक माणूस काम करतोय वरती बांधणारा आणि हे पकडून येते का आणि हे बाकीचे पोरं बघा काय करतात पण असतात असतात ह्याला महत्वाचं आहे। तिकडून सगळं बघा तिकडे कचरा चालू आहे, निखिल काढतोय तिकडून सगळं साफ आणि हे तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय? हा हसतो फक्त
आमचे स्पीकर वाले आले स्पीकर घेऊन वाजवता की ना वाजतो ना वाजतो वाजतो मशीन चांगली ना नंतर नंतर आयटमची बोलतोय बोला हे बघा हे मला वाटतं हे ना कळलं की लेडीज लोकांची कमी आहे तर हा तयारी करतोय जेवढा चिवा आहे ना त्याच्यात मापाचा घ्या चिवा टाकतोय चिवा फक्त असा तिथं टाकायचा म्हणजे त्याच वरती सपोर्ट लावलेला आणि इथून ऑलरेडी असं बांधलेलं आहे ह्याच्यामध्ये असं बांधणार हे सगळी पूर्व तयारी आहे मित्रांनो चालू आहे बाबा पाहिजे उद्याच्या पूजेची उद्या भटजी किती वाजता येणार आहे आठ वाजता येणार आहे मग आता रात्रीच पूजा बांधून ठेवली पाहिजे ना मग आठ वाजता ना आणि उद्या मेनू पुलाव आहे पुलाव लोणचे पापड पुलाव लोणचे पापड ओके तिथे साईडला येईल ना पूजा इकडे मध्ये मध्ये कशी काय मध्ये मध्ये ना हे काय लागेल आणलं तू हा चल चल पटपट बांधून घ्या पटपट उघ्या कस आता होतं की ना खड्डा किंवा बसून मोठा मारला उघ्या बस झाला बस झाला हे वर्णी वहिनी आमच्या पुन्हा असे क्लीन करते आपण म्हटलं हे सगळं हे पूर्ण घाण होते ना याच्यामध्ये बस हा हे घाण होते ना याच्यामध्ये भरपूर सगळे जमीन करायला वेळ नाही पण आणि एवढी मोठ्या जागा शेण पण नाही ना शेण पण नाही ना त्याच्यामुळेच मग आता ह्याच्यावर काय करणार फक्त सगळं झाड पाणी मारून घेणार आणि पाणी मारून घेतल्यानंतर होणार व्यवस्थित आणि ताडपत्री वगैरे टाकणार काय नंतर काय माहित नाही मला नाही माहित म्हणून विचारलं ताडपत्री एवढं मग तेवढ्यापुरते लोकांना बसण्यापुरतं तेवढंच ना अच्छा अच्छा मारून झाला वरती बांधतोय झालं सगळीकडून बांबू बांधून झालेत आता तिकडे दोन बांबू मारले साईडला इकडे आणि इकडे की झालं आता हा इथे बांधणार म्हणजे काय माहिती का हा इकडे हलणार नाही बांबू त्यासाठी सर्व बांधून बांधायला लागतात असे एक सल्लागार खालून सल्ले देतात आणि वरून मग बांधणार बरोबर बांधतो आणि बांधताना आणखी बघा हे सगळं एक लेवल झालं पाहिजे एक खालीवरती होता कामा नाही आपण जेव्हा बांधायला जातो आपल्याला वाटतं की बरोबर बांधतो पण ते खालीवर होतं ते सजेशन होतं असं नंतर आता हा बांबू इथे पुढे बांधणार नंतर त्या अंडर त्या अंडला लाईट गेली वाटतं मध्येच तसे डबल डबल तशीच आणि त्याच्यात त्यात जाऊन घे अशी हा बरोबर गावी आला तर फायदा शिकवतात आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकायला बघ बरोबर आणि वर खाली हाईट हाईटला बरोबर बरोबर एक नंबर वरण वरण त्याची वेज वरण घे इकडून बस मरगड हा बस एक नंबर फायनली आय डीड द जॉब असम किती काय झालं तरी मुंबई हरणार आहे जिंकणार पडदा जेवण बांधायचं काय खालून पेट मारायचा आणि वर खेटायचा किती घेतलं असं वरून पूर्ण असे बांधून घेतले आम्ही आता ताडपत्री बघतोय त्याची साईज बघतोय किती पर्यंत पुरते वगैरे ताडपत्री हाताळणार आताच टाकून घेत आहे
फायनल तिकडे मुलं बघा मस्त मजा करतो खाली खेळतो तिकडे कागदपत्री आम्ही घेतली ना ही काय एवढी यांना आवडली नाही म्हणून आता आम्ही दुसऱ्याच्या शुभमच्या घरातली ताडपत्री आणत चाललोय पण मग इकडे काळो काय आणि हे बॅटरी घेतली काय शुभम हा बॅटरी नाही माझ्याकडे पोरं देत नाहीत कामा ए बॅटरी द्या बॅटरी द्या सोने बॅटरी दे लवकर चल लवकर हा चल आता आम्ही चाललोय काळोकामध्ये शुभमच्या घरातली ताडपत्री आणला आपली वाली मोठी ताडपत्री आहे ना पण हा आली काय हे बघा काळोख हे बघ इकडे मार रे हे बघ भाऊ हा बघ गुरु गाय बघ हा बैल आहे बैल अरे शरीर देत असतो ना काळोख वाड्यात आला काढ 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 काय काढतो की नाही तडपत तरी दिसत अजून उलटी टाकायची असू दे तडपत टाकून झाली पूर्ण येऊन जाईल झुकणार नाही काय म्हणतो माहिती इकडनं आणा इकडे तिथून बांधायला पण एवढा पुरेल काय तिथून इथपर्यंत पुरेल पहिला पूजेच्या वरती बांधा असं मला वाटतं सर आता विचार विनिमय चालू आहे आणि कसं बांधायचं तर डिसाईड करतात म्हणजे आता यांच्या पुढे ह्या मीटिंग मधून काय घडलं होतं काय ह्या साईडनी बांधणार मी पुढच्या बाजून मारणार आणि उरलेला पोर्शन तिकडे जाणार आणि ह्याच्यावर तर डन झालंय आणि हा जो रिपीटेड भाग आहे ना तिकडे ती आणखी दुसरं लावणार आहे तर चला आता चला स्टार्ट करा बांधायला पटापट हे बघा आता अशा पद्धतीने पकडले इकडून तुम्हाला दाखवतो आणि असं बांधणार हे बघ असं दिसतंय असं पूर्ण बांधून झाल्यावरती तुम्हाला दाखवतो नंतर कसं दिसतं पूर्ण मंडप झाल्यावरती दाखवतो तुम्हाला कसं होत हे पूर्ण रात्री हे बघा असं आम्ही बांधलेले वरचे बांबू बांधले होते तिकडे दिसतं हे असे बांबू आणि आता त्याच्यामध्ये असं पूर्ण पडदा बांधला हे बघा आणि फायनल आम्हाला असं दिसतंय मंडप पूर्ण आणि ती पूजा अशा पद्धतीने आणि ह्यांचं खालचं वातावरण हे दिवसाचं आहे काल तुम्हाला रात्री दाखवलं होतं आता दिवसा बघा कसं दिसतंय भारी वाटतं एकदम नाही तर संध्याकाळी इथं मॅचेस असणार क्रिकेट खेळणार करू जस मित्रांनो माझी तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो आणि असा सपोर्ट करा मित्रांनो चला तर मित्रांनो काळजी घ्या बाय बाय.